नमस्कार मित्रांनो, आज आहे दीपावली। तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आज दीपावलीच्या निमित्ताने मी थोडीशी बाहेर निघते। त्याचं कारण असं की आपण दिवाळी खूप छान पद्धतीने साजरी करतो। नवनवीन कपडे घेतो, गोडधोड पदार्थ खातो, घरात बनवतो, सुट्ट्यांचा आनंद घेतो। त्याचबरोबर भरपूर लोक वर्किंग असतात, काहींना मिठाई भेटते, काहींना बोनस भेटतो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मिळतात त्यांना। तर या दुनियेत असेही काही लोक आहेत की त्यांना मिठाई तर सोडा, साधे नवीन कपडेही माहीत नसतात दिवाळीला। तर आपण त्याच निमित्ताने थोडंसं बाहेर चाललोय। माझी अशी इच्छा होती की आपण कोणाला तरी मिठाई द्यावी। तर पाहूया आपण कोणाकोणाला भेटतोय आणि काय काय गिफ्ट देतोय ते। दे चल, एक एक करके, एक एक करके। उसको दे छोटे को, वो दीदी को भी दे। मिठाई आणि लहान मुलांना कॅडबरी देऊन आले। खरं तर देताना मला खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण की बघा ना, देणारा तर एकच आहे पण काहींना एवढं देतो आणि काहींचा म्हणजे दिवसाचा खाण्याचाही प्रश्न असतो। खरं तर ही सुरुवात मी मागच्या वर्षीच केली होती, याही वर्षी केली, पुढच्याही वर्षी मी कंटिन्यू करणार आहे। जर तुम्हाला कोणाला यात जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आपण नक्कीच मिळून काहीतरी त्या लोकांची मोठी गरज भागवू शकतो। मिठाई देऊन झाली पण मला आता खूप छान वाटतं की मी खूप काही नाही पण कोणाला तरी थोडं फार का होईना देऊ शकले। ते लहान मुलं म्हणजे कॅडबरीसाठी, बापरे, सगळ्यांना पाहिजे होती कॅडबरी, 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 कॅडबरी सगळ्यांना पाहिजे होती। मला जेवढं झालं शक्य तेवढ्यांना मी दिली आणि खरंच आता खूप छान वाटतंय, भारी वाटतंय की आपल्यासोबत कोणाच्याही चेहऱ्यावरती थोडीफार तरी खुशीही आलेली आहे। मुलांना मी दिवाळीचं विषयही केलं, ते मुलं खूप जास्त एक्सायटेड होते, त्यांनाही खूप छान वाटलं। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।